नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. माझ्या पाठीमागं पाहू शकता की आपण आलो आहोत आता वेरूळला. दौलताबादचा किल्ला करून मी थकलेलो आहे, बट स्टील आता आज मला वापस जायचं आहे औरंगाबादवरनं. त्यासाठी आजच वेरूळ आपण कव्हर करून घेत आहेत. इथं वेरूळ आल्यानंतर 34 टोटल ज्या लेण्या आहेत त्या 34 आहेत, 34 केव्ज आहेत. तर त्याच्यामधल्या पहिल्या 10 ज्या आहेत त्या बौद्ध धर्मावर आहेत, नंतरच्या ज्या 20 आहेत त्या हिंदू धर्मावर आहेत, आणि नंतरच्या 4 आहेत त्या जैन धर्मावर आहेत. आता हे बहुतेक जी 16 आहे जे कैलास मंदिर आहे, जे खूप मोठं मंदिर आहे, वरनं ते कोरलेलं आहे पूर्ण खाली जमिनीपर्यंत. तर हे ज्या पूर्ण लेण्या आहेत त्या जमिनी म्हणजे डायरेक्टली त्या पर्वताला वरच्या साईडनी कोरून खालपर्यंत जमिनीपर्यंत ते बनवलं गेलं आहे. आता मी सगळ्या लेण्या पाहून घेतो, त्याच्यामध्ये तुम्हाला काही. हे वाल्मिकी यांची मूर्ती आहे आणि ही व्यास यांची मूर्ती आहे. तर रामायण आणि महाभारत याच्यामधल्या खूप जास्ती गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे एवढं मोठं जे मंदिर आहे ते पूर्ण वरनं छन्नी आणि हातोड्यांनी बनवत बनवत खालपर्यंत ह्याच्या बुडापर्यंत बनवलं आहे. म्हणजे असं नाही की हे खालून वरती बनवलेलं आहे, वरतून खालपर्यंत बनवलेली याची रचना आहे पूर्ण. तर जसं की मी सांगितलं की पूर्ण महाभारत आणि रामायणाच्या ज्या स्टोरीज आहेत त्या कोरलेल्या आहेत इथं. तर हे जे दिसतं आहे ते पूर्ण महाभारत आहे, काय काय कसं कसं घडलं. तर आपण आत्ता जे पाहिलं ते होतं कैलास मंदिर केव नंबर 16 आणि हे वर्ण असं आहे, हे वर्ण पूर्ण असं कोरत कोरत खाली नेलेलं आहे. जे वरचं कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामुळं आवाज इको होत आहे. ही बुद्धांची मूर्ती आहे, पलीकडे जायला परमिशन नाही आहे. तर वेरूळ हे नाव इथं या ज्या केव्हचं नाव आहे ते येल्लोरा केव्ज असं आहे, आणि इथं जी साईडला एक नदी वाहते त्याचं नाव आहे येलगंगा. तर वेरूळ हे त्या दोघांचं मिक्स करून त्याचं नाव वेरूळ, म्हणजे टाईमनुसार ते वेरूळ झालं. आधी याचं नाव येरूळ अशा टाईपमध्ये काय करू. तर अशाच पुढे 1 ही आत्ता जी पाहिली आपण बौद्धांचं मंदिर असलेली ती 10 होती, अशा मागं 9 आहेत. आता या अशा केव्स आहेत, या 27-28 नंबरची आहे. एक 32 नंबरची पुढे बाकी राहिलेली आहे जी सुंदर आहे, जे जैन धर्माची मेन आहे. आता तीच पाहायला जातोय आपण. तर जवळपास 2 चालून 30 पुढच्या ज्या 4 आहेत जैन धर्माच्या त्या केव्ज जवळ पोहोचलो आहेत. हे 31 आहे, सॉरी 31, ही 32 जे मंदिर आहे जे आपल्याला बघायचं आहे, ज्याच्यासाठी एवढ्या लांब आलो आहेत आपण.
पूर्ण एक सिंगल दगडाला कोरलेलं आहे. तर ही होती 32 नंबरची जैन धर्माची लेणी. या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की 16 नंबरचं जे होतं 16 नंबरची जी लेणी होती कैलास मंदिर, त्याच्यानंतर आपण पाहिलं जे बौद्धांचं मंदिर होतं ते, आणि आता हे जैन धर्माची 32 नंबरची लेणी. तर या पूर्ण 34 लेण्या, 4.5 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. पूर्ण घामाघूम झालं आहे, मी थकलो आहे. आता जाताना मी बसनी जाणार आहे, येताना बसनी नाही आलेलो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवा, कारण की मेहनत लागते व्हिडिओ करायला. पण तर चला, पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग भेटेलच तुम्हाला.